आमच्या मळ्यात उत्खननाच्या वेळी अशी गोष्ट आढळली की ज्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं सर्वांचा त्या गोष्टीवरती विश्वास बसला. तर मंडळी झाला असं का आपल्या चालू पाईपलाईनीचं काम आणि त्या पाईपलाईनीच्या कामामध्ये हे एक उसाचं गुराळ आढळून आले. तर हे गुराळ साधारणतः 1300-1400 वर्ष जुनं आहे आणि या गुराळाचं बांधकाम हे चुन्या आणि विटामध्ये झालेलं आहे. तर हे गुराळ पाहून सर्व मळेकरी का आश्चर्यचकित होते, कारण आमच्या मळ्यामध्ये आहे मळीबाबा म्हणून एक देवस्थान आणि त्या देवस्थानासाठी जी दंतकथा मानली जायची किंवा एक गोष्ट मानली जायची, गोष्ट सांगायचे आमचे पूर्वज म्हणजे माझे आजोबा असतील, त्यांनी मला कित्येक वेळा ही गोष्ट सांगितली होती. तर तीच गोष्ट आज सत्य झाली. कारण की का झालं काय, तर हे जे गुराळ होतं, ह्या गुराळात जो रस पिळला जायचा, ज्या रसाचा उसाचा रस काढला जायचा ऊस पिळून, तर तो रस त्या बाबांनी डायरेक्ट वाळामध्ये काढला होता. म्हणजे असं समजू शकता, पूर्वीच्या काळी जे काही पाण्याचे झरे वाहत असतील, वाळ वाहत असतील, तर त्या वाळाला त्या बाबाला कोणी रस पे म्हणलं नाही किंवा गुळ खाय म्हणलं नाही, म्हणून त्या बाबांनी डायरेक्ट रस इथून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती तो रस वाळात काढला होता. तर तुम्ही विचार करू शकता. आणि ह्या गोष्टीवर आजच माझा विश्वास बसला, कारण हे जेव्हा गुराळ माझ्यासमोर आलं, मी म्हणला 1300-1400 वर्ष जुनी गोष्ट आहे, खोटं असेल, पण तसं काही नाही मित्रांनो, हे गुराळ तुमच्या समोर आहे आणि बाबांनी जी काही स्टोरी सांगितली ती तुम्ही नेमकी पुढे बघा काय. आणि तुम्हाला या गुराळाची जर पूर्ण स्टोरी ऐकून घ्यायची असेल माझ्याकडून, तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये पार्ट 2 म्हणून कमेंट करा, तर मी याचा तुम्हाला दुसरा पार्ट देखील घेऊन येईल आणि तुम्हाला सांगेल की नेमकी स्टोरी काय होती. आणि तुम्हाला ह्या स्टोरीज अशा स्टोरीज बघायला आवडत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. अशाच खूप साऱ्या स्टोरीज आहे माझ्या गावामध्ये ज्या मी तुमच्यापर्यंत शेअर करू शकतो, तर तुम्ही कमेंट करा, मी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या जन्माच्या किती अगोदर आधी असेल म्हणजे बा आमच्या पंजाच्या जन्माच्या आधीच नांदच भरत नव्हती. एकदम पहिले ते खरं बिरुज व्हायचे ना, तर म्हातारं आलं थांबलं, कोणी त्याला बोललंही नाही, कोणी काहीच नाही, ते यात्राचे अवसान. आणि ते जसं इडून निघालं ना, त्या नरसिंगाचं झाडा खाली गेले, तिकडं गेल्यावर जिरा गेला आणि मग त्याच्या उपर आहे ना याचे लोक गेले. ते म्हण काल म्हण तिकडे तो का आला नाही, तो तिडून तिकडे गेला त्या इडीवर याच्यावाल्या गुप्त जाळ झाला. गुप्त बर नान भरली का मग यांची? हा मग भरली पाय पडली. बरोबर त्याला टाइम मशीन लागेल. मशीन मध्ये बसायचं डायरेक्ट त्या काळात जाऊन उभं राहायचं. मळी बाबा काव आलता एकाड चुले बुजून काय जाते ती आता युट्यूब वर जाईल वर. कोणी पा मळी बाबाच देवस्थानाच नाव घेतलं का या वाईट चुलू ती चुना आहे चुना त्या काळात का शिमिट. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कुठे.